नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या YouTube चॅनल ज्ञान गंगोत्रीवर। मी तुमचा मित्र अंकित आज घेऊन आलोय 5व्या वर्गाचा धडा मानवाची वाटचाल। आता याच्या पहिल्या धड्यात आपण बघितलेला आहे की कशा प्रकारे मानवाची उत्क्रांती झाली, है ना। पहिले बघितलं आपण की सजीव हा कुठे जन्माला आला तर पाण्यात आला, त्यानंतर हळूहळू उत्क्रांती होऊन मानव वानर सदृश्य मानव हे बघितलं आपण, गोरिला चिंपांजी वगैरे। मग त्याच्यापुढे मानवामध्ये अजून प्रगती होऊन विकसित रूप त्याचा होत गेला, पुढचे पुढचे टप्पे येत गेले आणि आजचा मानव तयार झाला। तर त्याचे टप्पे आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत। तर त्याचा पहिला जर आपण बघितलं तर हे बघा मित्रांनो, या चित्रात बघा तुम्हाला सर्वात मुख्य बदल जे झाला मानवामध्ये, त्याच्या मेंदूमध्ये बदल झाला म्हणून मानव आजचा प्रगत मानव म्हणून उदयास येऊ शकला। तर मेंदूमध्ये कशा बदल झाला तर हे बघा, जे सुरुवातीला वानर होते त्यांचे जे मेंदू होते, मेंदूचा आकार होता तो लहान होता। कसा होता? लहान होता आणि हळूहळू वाढत गेला। काय झालं? हळूहळू मेंदूचा आकार काय झाला? वाढत गेला। आणि आजचा जो मानव आहे त्याचा मेंदूचा आकार कसा आहे? मोठा आहे आणि आजचा मानव विचार करू शकतो। मग हे टप्पे कशा प्रकारे झाले ते आपल्याला शिकायचे आहेत। पहिला जो आपण मानव म्हणतो तो ऍस्ट्रलोपिथेकस, पिथेकस म्हणजे वानर, पिथेकस म्हणजे काय? वानर। तर हा वानरच होता, पण मानव वानर सदृश्य मानव आपण ऍस्ट्रलोपिथेकसला म्हणू। पण त्याच्यानंतर पुढे जे टप्पे आले ते टप्पे आपल्याला शिकायचे आहेत। तर 5व्या वर्गाच्या ज्या पुस्तकात दिलेले टप्पे आहेत ते म्हणजे कोणते? तर पहिला जो मानव आपण बघणार आहोत तो आहे कुशल मानव। कोणता मानव? कुशल मानव। हे बघा मित्रांनो, याला कुशल मानव यासाठी म्हणतात कारण तो हाताच्या कुशलतेने वापर करू शकत होता, हाताच्या कुशलतेने वापर करू शकत होता। म्हणजे आपल्या हाताचा वापर करून, आपल्या हातांचा वापर करून हत्यारे तयार करू शकत होता, म्हणून याला काय नाव देण्यात आलं? कुशल मानव। कोणता मानव? कुशल मानव। हाताच्या कुशलतेने वापर करणारा म्हणजे कोण? कुशल मानव हे नाव देण्यात आलं। हा बघा त्याचं चित्र आहे। आता हे चित्र तुम्ही व्यवस्थित बघितल्यावर तुम्हाला दिसेल की याचा जो पाठीचा कणा आहे तो असा वाकलेला आहे। काय आहे? वाकलेला आहे, है ना, है असा असा तिरपा आहे थोडासा, है ना। तर हा जो पहिला मानव आपण याला बोलू कुशल मानव, कुशल मानवाला जे नाव देण्यात आलेलं आहे ते काय आहे? ओके। तर हा कुशल मानव कुठे सापडला? कुशल मानव कुठे सापडला? तर तो आफ्रिका खंडामध्ये सापडला। कुठे सापडला? आफ्रिका खंडामध्ये सापडला कुशल मानव हा सर्वप्रथम। कुठे सापडला? आफ्रिका खंडात त्याचे अवशेष सापडले। कुठे सापडले? आफ्रिका खंडात। हा आफ्रिका खंड आहे। आफ्रिका खंडामध्ये केनिया, टांझानिया आणि केनिया या प्रदेशात सर्वप्रथम कुशल मानवाचे अवशेष सापडले। कोणत्या मानवाचे? कुशल मानवाचे, है ना। मग कुशल मानवाचा ज्याने शोध लावला तो कोण? लुई लिकी। कोण आहे हा? हा व्यक्ती लुई लिकी। काय नाव आहे याचा? लुई लिकी। याने शोध लावला कोणाचा बेटा? कुशल मानवांचा। कोणी शोध लावला? लुई लिकीने। लुई लिकीने कुठे लावला? आफ्रिका खंडात। आफ्रिका खंडात लावला। आफ्रिका खंडात कुठं? केनिया आणि टांझानिया इथं कुशल मानवाचा शोध लागला, बरोबर। मग लुई लिकीने जेव्हा शोध लावला तर त्यांनी त्याला नाव दिलं होमो हेबिलिस। काय नाव दिलं? होमो हेबिलिस असं नाव दिलं। आता मित्रांनो बघा, होमो म्हणजे मानव, होमो म्हणजे काय? होमो म्हणजे मानव, होमो म्हणजे मानव। आणि हिबिलस म्हणजे हाताच्या कुशलतेने वापर करणारा, हाताच्या कुशलतेने वापर करणारा, म्हणून त्याला काय नाव देण्यात आलं? होमो हिबिलस, होनो हेबिलस, है ना, हेबिलिस, होमो हेबिलिस हा नाव देण्यात आला। का बरं? होमो म्हणजे मानव आणि हिबिलिस म्हणजे हातांच्या कुशलतेने वापर करणारा। आता हा जो कुशल मानव होता याचा जो मेंदू होता तो ॲप वानरापेक्षा, गोरिला हे चिंपांजीपेक्षा काय थोडासा मोठा होता। कसा होता? मेंदू ॲप वानरापेक्षा कसा होता? थोडासा मोठा होता। दुसरा हा जो मानव होता ज्याचं बोलतोय आपण कुशल मानव किंवा होमो हिबिलस, हेबिलस, हेबिलिस, होमो हेबिलिस, हा दोन पायावर चालू शकत होता। किती पायावर चालू शकत होता? दोन पायावर। पुढे आपण जे माकड बघितले हात आणि पाय दोघे असे कुदून चालायचे, पण तो हा कसा चालू शकत होता? दोन पायावर चालू शकत होता, पण त्याच्या पाठीच्या कणा थोडासा वाकलेला होता। बरं, काय नाव आहे कुशल मानवाचा? होमो हेबिलिस, है ना। कोणी शोध लावला? लुई लिकीने। कुठे लावला? टांझानिया केनियामध्ये सर्वप्रथम अवशेष सापडले, आफ्रिका खंडात। कोणत्या खंडात? आफ्रिका खंडात। ओके। त्यानंतर त्यांनी जी हत्यारे बनवले, हे बघा मित्रांनो, त्याची जी हत्यारे होती ती तेवढी प्रगत नव्हती। ही हत्यारे होती तिची, है ना, ही दिसते, हे राऊंड केलंय मी, हे हत्यारे तेवढी त्याची प्रगत नव्हती, है ना, म्हणून तो मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकत नव्हता। कोण? होमो हेबिलिस, है ना, मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकत नव्हता। मग याचा अर्थ काय? की तो जनावरांनी मारलेल्या प्राण्यांच्या अवशेषावरच जगायचा, है ना, आणि पक्ष्यांची अंडी, त्यानंतर कंदमुळे, फळे खायचा। कोण हा?
होमो हेबिलस है ना, हेबिलिस, होमो हेबिलिस कुशल मानव, ठीक आहे। हा पहिला टप्पा झाला आपला। त्यानंतर त्याच्यानंतर पुढे अजून त्या मानवाचा जो असा कणा होता तो अजून काय झाला, ताठ झाला, काय झाला, ताठ झाला है ना। मग ताठ झाल्यावर त्याला नाव देण्यात आला ताटकण्याचा मानव। काय नाव देण्यात आला, दुसरा नंबर ताटकण्याचा मानव। हा दोन नंबर कोण, ताटकण्याचा मानव। आता याला इंग्रजीमध्ये दुसरं नाव आहे इरेक्टस। इरेक्टस म्हणजे काय तर ताठ उभा राहणारा। इरेक्टस म्हणजे काय, ताठ उभा राहणारा। म्हणून याला काय नाव देण्यात आला, होमो इरेक्टस असं नाव देण्यात आलं। याला काय नाव देण्यात आलं, होमो इरेक्टस असं नाव देण्यात आलं। कोणाला, ताटकण्याच्या मानवाला। पहिले काय बघितलं आपण, कुशल मानव होमो हिबिलिस। आता काय बघतोय आपण, होमो इरेक्टस है ना, होमो इरेक्टस। तर होमो इरेक्टस का नाव देण्यात आला, कारण हा ताटकण्याचा होता, याचा कणा वाकलेला नव्हता, होमो हेबिलिसचा होता, ओके। म्हणून याला होमो इरेक्टस असं नाव देण्यात आला। आणि याचा जो मेंदू होता, मेंदू होमो इरेक्टसचा जो मेंदू होता तो कुशल मानवापेक्षा, होमो हेबिलिसपेक्षा काय आहे, विकसित की मेंदू आहे। कसा मेंदू आहे, विकसित मेंदू आहे, मेंदू अधिक विकसित आहे कोणापेक्षा, होमो हेबिलिसपेक्षा। याचा मेंदू कसा आहे, विकसित आहे। हा याची फोटो पण बघितली आपण, हे बघा हा ताटकण्याचा मानव है ना। हा हा याची, याच्या मेंदू, याच्या बघा हे सरळ आहे, ताटकण आहे ना, कसा कण आहे याचा, ताटकण आहे, ताट है ना, सरळ, एकदम सरळ कण आहे, सरळ। तर हा होमो इरेक्टस है ना, याचा मेंदू कसा होता, अधिक विकसित होता होमो हेबिलिसपेक्षा। होमो हेबिलिसपेक्षा मेंदू कसा होता, विकसित होता, बरं। आता हा होमो इरेक्टस कसा राहायचा बेटा, समूहाने राहायचा। कसा राहायचा, समूहाने राहायचा। कसा राहायचा, समूहाने राहत होता। समूहाने म्हणजे चार पाच दहा लोक मिळून राहायचे, कोण, होमो इरेक्टस। हे बघा अशा प्रकारे है ना। आणि हे काय तयार करत आहेत, आपले हत्यारे तयार करत आहेत। काय तयार करत आहेत, आपले हत्यारे तयार करत आहेत। इथं बघा हे काय तयार करत आहेत, आपले हत्यारे तयार करत आहेत, कोण, होमो इरेक्टस। आणि कसे आहेत बेटा, चार पाच लोक समूहाने राहायचे। कसे राहायचे, हे समूहाने राहायचे, ओके। त्यांची हत्यारे कशी होती, कुशल मानवापेक्षा काय होती, हत्यारे प्रगत होती। कशी होती, प्रगत होती व प्रमाणबद्ध होती। यांची हत्यारे कशी होती, होमो इरेक्टसची चांगली हत्यारे होती कुशल मानवापेक्षा। होमो हेबिलिसपेक्षा कशी हत्यारे होती, प्रगत व प्रमाणबद्ध, एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी हत्यारे तयार केली। मग कशी हत्यारे तयार केली त्यांनी, हे बघा अशा प्रकारची प्रमाणबद्ध हत्यारे त्यांनी तयार केली। हे बघा कुराळासारखे दिसते ना, हे होमो इरेक्टसनी तयार केलेले हत्यारे आहेत याच। आणि बरं, होमो इरेक्टसनी तयार केलेले हे हत्यारे आहेत, हे बघा याच्यात बघा, ह्याच्यात बघा है ना, हे त्यांनी तयार केलेली हत्यारे आहेत, या होमो इरेक्टसनी तयार केलेली हत्यारे आहेत, ओके। हे तर अशा प्रकारे होमो इरेक्टसनी अशा प्रकारची हत्यारे तयार केलेली आहेत है ना। म्हणजे यांची हत्यारे कशी होती, प्रमाणबद्ध होती। म्हणजे काय तर, आता प्रमाणबद्ध आणि चांगले हत्यारे भेटल्यावर काय झालं, ते प्राण्यांची शिकार करू शकले। काय करू शकले, प्राण्यांची शिकार करू शकले। आणि प्राण्यांची शिकार करून ते जगू लागले है ना, प्राण्यांची शिकार करून ते जगू लागले, बरं। ते मग कुठं भेटले, हे जे भेटले ते आशिया, हे कुठं भेटले, आशिया, आफ्रिका, युरोप या खंडामध्ये यांचे अवशेष सापडलेले आहेत। कोणाचे, होमो इरेक्टसचे, होमो इरेक्टसचे है ना। त्यानंतर हे दोन टप्पे झाले, कुशल मानव आणि होमो इरेक्टस। त्यानंतरचा जो मानव आहे तो कोण आहे, शक्तिमान मानव। कोणता मानव, शक्तिमान मानव। विद्यार्थ्यांनो हे लक्षातच ठेवायचे, हे प्रश्न कसा वारंवार पुढच्या भविष्यात सुद्धा तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये कामात येतात, की पहिला मानव कोण होता, तो हेमी हेबिलस होता, दुसरा कोण होता, होमो इरेक्टस होता, तिसरा कोण होता, तर शक्तिमान मानव। कोणता मानव, शक्तिमान मानव। तर या शक्तिमान मानवाला, शक्तिमान मानवाची शरीरयष्टी कशी होती, धिप्पाळ होती। कशी होती, धिप्पाळ, एकदम चांगला स्ट्रॉंग होता तो। हे बघा त्याची फोटो पण घेतली आहे मी इथं, या फोटोमध्ये बघा है ना, हा हा ही फोटो, ही फोटो बघा याची है ना। हा कोणाची फोटो आहे, शक्तिमान मानव, हे बघा हे शक्तिमान मानव। कोण आहे हा, शक्तिमान मानव, बरं। हा कुठं सापडला, कुठं सापडला, तर हा याचे जे अवशेष आहेत ते कुठं सापडले, तर याचे अवशेष सापडले इथं बघा, ही या भागात, हे जो दिसतो चित्र याच्यामध्ये बघा कुठं सापडला, इथं 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 इथं, हे जर्मनी, युरोप आहे हा, हा युरोप आहे। आणि जर्मनीमधल्या, जर्मनीमधल्या नियंडरथल, कुठं, जर्मनीमधल्या नियंडरथल, हे बघा जर्मनीमधल्या नियंडरथल, कुठं, नियंडरथल, नियंडरथल, हे नियंडरथल जर्मनी म्हणजे नियंडरथल या ठिकाणी, हे बघा इथं इथं है ना, नियंडरथल या ठिकाणी हे नाव आहे, नियंडरथल, नियंडरथल रेंज, पर्वत श्रृंखला असे नियंडरथल, तिथं त्याचे अवशेष सापडले। कोणाचे, शक्तिमान मानवाचे है ना।
म्हणून याला काय नाव देण्यात आलं बेटा, नियंडरथल मानव. कोणता मानव नाव देण्यात आला? नियंडरथल मॅन. मॅन म्हणजे मानव. नियंडरथल मॅन असं नाव देण्यात आलं. कोणाला? शक्तिमान मानवला. हा कोणता टप्पा आहे? तिसरा टप्पा. पहिला होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, आणि आता हा कुठं सापडला? युरोपमध्ये, जर्मनी म्हणजे नियंडरथलमध्ये, है ना. मग याला काय नाव देण्यात आलं? नियंडरथल मॅन. मग आता आपण बघितलं होमो हॅबिलिसच्या डोका लहान होता, त्याच्यापेक्षा मोठा होमो इरेक्टसचा होता. आता त्याच्यापेक्षाही विकसित डोका, मोठा डोका कोणाचा होता? याचा होता. कोणाचा? होमो नियंडरथलचा, नियंडरथल मॅनचा. मेंदू कसा होता? अजून विकसित होता. कोणाचा? याचा, नियंडरथल मानवचा, है ना. मग हा जो नियंडरथल मानव आहे, याचे हत्यारे पण कसे होते? विकसित होते. डोका विकसित होता तर हत्यारे पण चांगले तयार केले, बरोबर की नाही? मग त्यांनी जे हत्यारे तयार केले तो काय करायचा? गोटे आणि गोटे तासून, गोटे असतात ना पत्थर दगड, त्यांना तासून त्यांची छिलपी काढायच्या, छिलपी, आणि त्यांनी तासणी तयार करायच्या. काय तयार करायच्या? तासणी. आणि तो तासणीचा वापर माणसा मांसावरचा हाड काढायला, हाडचे जे स्किन असते त्याच्यावर मांस असते, तो हाडावरील मांस काढायला तासणीचा उपयोग करायचा. दोन प्रकारचे छिलके, है ना, आणि गोटे, या दोन्हीपासून तो वेगवेगळे हत्यारे तयार करत होता. कोण कोण तयार करत होता? हा हा कोण आहे? शक्तिमान मानव. म्हणजे कोण? नियंडरथल मानवबद्दल बोलतोय आपण. कोणत्या मानवाबद्दल बोलतो? नियंडरथल मानवबद्दल, है ना. तर हा अशा प्रकारे हत्यारे तयार करत होता. बरं, कोणकोणते हत्यारे तयार केले त्यांनी? भाला, कुराळ इत्यादी शस्त्रे तयार केली. कोणकोणते हत्यारे तयार केली? भाला तयार केला, कुराळ तयार केली, है ना. अशा प्रकारचे शस्त्रे हा तयार करत होता. दुसरा, चमड्याचे कपडे वापरायचे. कसे कपडे वापरायचा? चमड्याचे. हे बघा, चमड्याचे कपडे वापरायचा. काय करायचा तो? चमड्याचे कपडे वापरायचा. कोण? हा 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 म्हणजे कोण? नियंडरथल मानव. कसे कपडे वापरायचे? हा चमड्याचे कपडे वापरायचा. बरं, आणि हा काय होता बेटा? मांसाहारी होता. काय होता? मांसाहारी होता. म्हणजे जास्त करून मांस खायचं, है ना. कंदमूळ खायचं, पण जास्त करून काय होता तो? मांसाहारी होता. कोण? नियंडरथल मानव, शक्तिमान मानव. बरं, आणि कसा राहायचा तो? समूहाने राहायचा, है ना, समूहाने राहायचा. पण आता हा जो मांस होता बेटा, हा काय करायचा? मांस खायचा, है ना. काय खायचा? मांस, मांस खायचा. मग काय करायचा तो? मांसाला भाजून खायचा. कसा खायचा? भाजून खायचा. म्हणजे काय? तर त्याने दगडवर दगड आपटून आग तयार करायची, अग्नी तयार करायची. म्हणजे शोध लागला होता त्याला. कशाचा? अग्निशोध कर, अग्नी लावायचा. मग हा प्रश्न पडतो की सर्वप्रथम कोणत्या मानवाने अग्नीचा शोध लावला किंवा अग्नी तयार करू शकला? अग्नीचा शोध नाही, अग्नी तयार करू शकला. तर कोण तयार करू शकला? नियंडरथल मानव. कोणता मानव? नियंडरथल मानव. कोणता मानव? नियंडरथल मानव. होमो इरेक्टसनं पण अग्नीचा शोध लागला होता, पण कुठं? कुठली अग्नी वापरायची? ते जंगलातील अग्नी वापरायची. जंगलात आग लागलेली असायची, ती अग्नी वापरून ते मांस वगैरे खायचे. पण अग्नीचा त्यांनी शोध लावला, तयार करू शकत नव्हते. कोण? होमो इरेक्टस. पण हे शक्तिमान मानव, नियंडरथल मानव, हा अग्नी काय तयार करू शकत होता? अग्नी तयार करू शकत होता. काय करत होता अग्नी? हे बघा, अग्नी तयार करू शकत होता. दगडावर गारगोटीचे दगड असतात ना, त्याला आपटलं की अग्नी तयार व्हायची, है ना. हे बघा हे, आणि हे बघा इथं भाजून खात होते. मांस काय करत होते हे लोक? भाजून खात होते. हे बघा या चित्रात बघा, हे भाजून खात आहेत, है ना. मांस भाजून खात आहेत. काय करत आहेत? मांस भाजून खात होते, है ना. कोण? हे नियंडरथल मानव. ओके, काय बघितलं आपण? नियंडरथल मानव प्रगत होते, त्यांचे हत्यारे चांगले होते, भाला कुराळ बनवायचे, मांस भाजून खायचे, कपडे लपटायचे, गुहेत राहायचे. कुठं राहायचे? गुहेत राहत होते. हे बघा, हे गुहा दिसते, गुहेमध्ये राहायचे. कुठं राहायचे? हे गुहेत राहायचे. कोण? नियंडरथल मानव. कुठं राहायचे बेटा? गुहेत राहायचे, है ना. बरं, त्यानंतर हे जे नियंडरथल मानव होते, हे अजून विकसित होऊन आवाज काढायचे वेगवेगळी. काय काढायचे? आवाज, जुजबी आवाज काढून संवाद साधायचे, है ना. आता बघा, ते जंगलात वानर जे असतात ते पण, आता बंदर बघा तुम्ही, ते पण आवाज काढतात एकामेकाला बोलवायला, है ना. पण त्यांची आवाज तेवढी व्यवस्थित नसते. पण हे जे होते नियंडरथल मानव, हे चांगली जुजबी आवाज काढायचे आणि आवाज काढून संवाद साधायचे एकामेकासोबत, है ना. पण त्यांनी विकसित भाषा पद्धती विकसित केली होती असं सांगता येत नाही, है ना. भाषा पद्धती विकसित केली होती असं म्हणता येत नाही, पण ते एकामेकासोबत कनेक्ट करायला, कॉन्टॅक्ट करायला संवाद साधत होते वेगवेगळे आवाज काढून. ओके, समूहातील एखादा व्यक्ती मृत झाल्यास त्यांची एक विशेष दफनविधी होती. काय होती? एक दफनविधी होती. आता आपल्या इथं कोणी वारला तर आपण सगळे मिळून जातो, त्याला जाळतो, है ना. तशाप्रकारे यांची पण काय होती? एक दफनविधी होती या लोकांची. कोणाची? या नियंडरथल मानवाची एक दफनविधी होती. मग त्या दफनविधीमध्ये काय करायचे? ते समूहातील एखादा व्यक्ती मृत झाल्यास दफन करताना हत्यारे, प्राण्यांची शिंगे पुरत असे. त्याच्यासोबत काय टाकत होते ते? त्याच्यामध्ये हत्यारे, प्राण्यांची शिंगे, हे सगळं कुठं पुरत होते? त्या माणसासोबत, जमिनीत
पुरात होते, है ना। आणि मृत व्यक्तीच्या अंगाला मृत व्यक्तीच्या अंगाला लाल रंगाची माती चोळत होते। काय करत होते? लाल रंगाची माती त्याच्या अंगाला पूर्ण लावत होते। कोणाच्या अंगाला बेटा? मृत व्यक्ती मेला तर त्याला हे माती चोळत होते। याचा अर्थ काय की त्यांची एक दफनविधीची संस्कृती होती। कोणाची? निअंडरथल मानवांची। ठीक आहे, मग निअंडरथल मानव का आवश्यक आहेत? त्यांनी अग्नी तयार करायला शिकले, ते गुहेमध्ये राहायचे, ते मांस भाजून खायचे, ते कपडे घालायचे म्हणजे चामड्याचे कपडे घालायचे, है ना। दफनविधी होती, आवाज काढायचे म्हणजे एक प्रकारे होमोहिबिलस आणि होमोइरेक्टसपेक्षा हे काय झाले? पुढे झाले थोडेसे, है ना, समोर आले। हे बघा, हे दफनविधी, हे अशा प्रकारे बघा, याच्यामध्ये बघा, हे बघा, हे शिंगे आणि इथं ते माणसाची हाडे, हे सगळं ते दफनविधीमध्ये टाकायचे तिथं, है ना, त्यांच्यासोबत। हे आता आपण जेव्हा खोदकाम केलं, आता जे आपले पुरावे गोळा झाले, हे अवशेष भेटले आपल्याला, तेव्हा आपल्याला कळलं की हे सगळं निघालेलं आहे। मग यांचा वय कसं काढला? तर कर्ब पद्धतीने, कर्ब 14 पद्धतीने। कोणत्या पद्धतीने वय काढला? कर्ब 14, है ना, हे शिकवलेलं आहे बेटा मी पुढच्या मागच्या लेक्चरमध्ये, कर्ब 14 पद्धत कशी असते। तर या कर्ब 14 पद्धतीने विलियम लिबी नावाचा माणूस होता, त्यांनी हे शोध लावला कर्ब 14 आणि कर्ब 14 पद्धतीने त्यांनी हे सगळं शोधून काढलं की यांचं वय काय आहे, किती वर्षापूर्वीचे आहेत। तर असं म्हणतात की हा जो आहे निअंडरथल मानव, याच्यानंतर जो येणार आहे शक्तिमान मानवाच्या नंतर बुद्धिमान मानव, आणि हा निअंडरथल मानव युरोपमध्ये, कुठं? युरोपमध्ये सोबत नांदत होते। मग पुढे काय झाला? हे जे लोक होते निअंडरथल, हे आफ्रिका खंडामध्ये, कोणत्या खंडामध्ये? आफ्रिका खंडामध्ये। हे जे निअंडरथल मानव होते, हे या भागातून निघून इकडे आणि इकडे पसरत गेले। का पसरत गेले बेटा? कारण दुष्काळ पडला, जेवायला भेटला नाही, किंवा पाऊस आला, किंवा निसर्गाचा कोप आला, भूकंप आला, ज्वालामुखी आला, यामुळे त्यांनी काय केलं? पलायन केलं आणि इकडे तिकडे पसरत गेले। मग या निअंडरथल मानवांनी जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती काढल्या। कसं जगायचं? गुहेमध्ये राहायचं, समूहानं राहायचं, है ना, अन्न भाजून खायचं, या सगळ्या गोष्टी यांनी शिकून घेतलं। कोणी? निअंडरथल मानवाने। निअंडरथल मानवानंतरचा तो कोणता मानव आहे? बुद्धिमान मानव। कोणता मानव? बुद्धिमान मानव। हा दिसतो, हा हा हा, बुद्धिमान मानव। हा कोणता मानव आहे? बुद्धिमान मानव। तर बुद्धिमान मानव जे आहे त्याला नाव काय आहे? होमो सेपियन। काय नाव आहे? होमो सेपियन। हे बघा मित्रांनो, आतापर्यंत काय काय बघितलं आपण? होमो हेबिलिस, होमो इरेक्टस, निअंडरथल आणि आता हा होमो सेपियन। मराठीत म्हणायला गेलं तर कुशल मानव, ताटकण्याचा मानव, शक्तिमान मानव आणि आता हा बुद्धिमान मानव। ओके, तर याला काय नाव आहे? होमो सेपियन। काय नाव आहे याला? होमो सेपियन। आणि हा होमो सेपियन याला युरोपमध्ये काय म्हणतात? होमो सेपियनला युरोपमध्ये काय म्हणतात? युरोपमध्ये क्रोमेनॉन। काय म्हणतात युरोपमध्ये याला? क्रोमेनॉन म्हणजे बुद्धिमान, क्रोमेनॉन म्हणजे काय? बुद्धिमान, है ना। आता हे कुठे कुठे आढळतात यांचे अवशेष? तर आफ्रिका, आशिया आणि युरोप या तिन्ही खंडांमध्ये या क्रोमेनॉन म्हणजे किंवा होमो सेपियन किंवा बुद्धिमान मानवाचे काय आढळतात? अवशेष सापडतात, है ना। मग तिथूनच त्यांना असं नाव देण्यात आलेलं आहे। आता हा जो क्रोमेनॉन मानव आहे, हे बघा, यांची जी हत्यारे होती ती कशी होती? अधिक विकसित होती, कारण या बुद्धिमान मानवाची विचार करण्याची क्षमता काय होती? त्या तिघांपेक्षा म्हणजे कोणापेक्षा? होमो हिबिलस, होमो इरेक्टस, निअंडरथलपेक्षा होमो सेपियनची जी विचार करण्याची शक्ती होती ती कशी होती? जास्त होती। त्याचा मेंदू कसा आहे? अजून विकसित आहे, अजून पुढचा टप्पा, है ना, वरचा टप्पा आहे तो। आणि हत्यारे बघा, त्यांनी काय केलं? हत्यारेमध्ये लाकडी खाच्यावर, है ना, कशावर? लाकडी खाच्यावर बघा, त्यांनी हे दगड तयार करून खोसलेले आहेत, म्हणजे भाले तयार केलेले आहेत। काय तयार केलेले आहेत? एकदम प्रगत भाले तयार केलेले होते, म्हणजे हे शिकार करण्यामध्ये काय होते? एकदम प्रगत होते। कोण? हे आपले बुद्धिमान मानव, है ना, होमो सेपियन यांचे हे हत्यारे बघा, हे लकडी खाच्यामध्ये बघा दागड टाकून त्यांनी कुऱ्हाड तयार केलेली आहे। अशा प्रकारचे हत्यारे कोण तयार करत होते? होमो सेपियन तयार करत होते, आणि हे त्या तिघांपेक्षा काय होते? प्रगत होते। बरं, यांच्यामध्ये एक स्वरयंत्र विकसित झालेला होता, म्हणून विविध ध्वनीचे उच्चारण करीत होते। त्यांची जी जीभ होती ती अधिक लवचिक झाली होती, त्यामुळे ते वेगवेगळ्या ध्वनीचे उच्चारण करू शकत होते। कोण? होमो सेपियन। आणि त्यामुळे त्यांची एक विकसित भाषा तयार झालेली होती। आतापर्यंतची जे तिघं बघितले त्यांची भाषा होती का? नाही, है ना। निअंडरथल संवाद साधत होते, पण जुजबी आवाज काढून। पण हे काय झाले? यांनी
स्वयंत्र विकसित झाला यांचं, है ना, यांचे जे दात असतात, दातचा जबडा आहे तो अधिक विकसित झाला होता आणि ते बोलू शकत होते, त्यामुळे त्यांनी आपली भाषा सुद्धा विकसित केली होती. कोणी? या होमोसेपियन्सनी. कोणी? होमोसेपियन्सनी आपली भाषा सुद्धा विकसित करून घेतली होती. आणि बघा, होमोसेपियन्स जे होते ते स्वतःच्या भावना व्यक्त करायला, त्यांनी अशा प्रकारची पेंटिंग सुद्धा काढलेली आहे. कुठे काढलेली आहे? गुहेमध्ये, भरपूर गुहेमध्ये अशा प्रकारची चित्रे पेटलेले आहेत. म्हणजे काय? तर हा बुद्धिमान मानव कसा होता? विचार करणारा होता. कसा होता? विचार करणारा होता. कोण? हा बुद्धिमान मानव कसा होता? विचार करणारा होता. आणि त्यांनी हे बघा, गुहेमध्ये अशा प्रकारची पेंटिंग सुद्धा तयार केलेली आहे. कोणी केलेली आहे? हे बुद्धिमान मानवाने अशा प्रकारची पेंटिंग सुद्धा तयार केलेली आहे. आणि हे चित्रे बघून असं वाटते की आज बनवलेली आहेत. त्यांनी इथं जे रंग वापरले ते नैसर्गिक रंग वापरलेले आहेत आणि ते रंग आता सुद्धा जसे तसेच दिसतात. ही जी प्रोसेस आहे मानवाच्या उत्क्रांतीचे टप्पे आहेत, होमो हेबिलस, होमो इरेक्टस, नियंडरथल, होमोशेपियन, याच्या नंतरचा जो टप्पा आला तो म्हणजे कोणता? आपण. मित्रांनो, अशा प्रकारे आपण होमो हेबिलस, होमो इरेक्टस, नियंडरथल आणि बुद्धिमान मानव किंवा होमोसेपियन्स मानव आणि होमोसेपियन्स सेपियन्स इथपर्यंत पोहोचलो आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण होमोसेपियन्स सेपियन्स आणि काही रोचक गोष्टी जे तुम्हाला नवीन वाटतील आणि ते ऐकून तुम्हाला अचंबितसुद्धा करतील ते पुढच्या लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.